हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्त रहा, मजेत रहा. मी राजेश्री पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आणि चला सुरुवात करते आजच्या ब्लॉगला. तर आज सोमवार आहे, त्याचबरोबर आज होळीसुद्धा आहे, म्हणजे रात्री आज होलिका दहन होणार. तर त्यासाठी आपल्या सगळ्यांकडेच पुरणपोळीचा मस्त एकदम नैवेद्य असतो. तर आज मीसुद्धा पुरणपोळी बनवणार आहे तुमच्याबरोबर. तीसुद्धा रेसिपी नक्कीच मी शेअर करेन. आणि त्याचबरोबर मस्त एकदम त्याची आपण आज कटाची म्हणजे आमटी म्हणजे सार म्हणतो जे आम्ही सार बनवणार आहे. त्याचबरोबर वांग्याची भाजी, हे सगळं आजचं एक असं ठरलेला मेन्यू असतो, तर ते सगळं करणार आहे. त्याचबरोबर ना आता दुपारच्या वेळेला मी नम्रता आणि दर्शन तिघंच आम्ही जेवायला आहोत. तर त्यासाठी काल जे सांडगे बनवलेली त्यातलं थोडंसं पीठ राहिलेलं म्हणजे मी ते असंच ठेवलं, म्हटलं चालेल याची उद्या एक छान रेसिपी बनवूया. तर आता त्याची मी छान असे डायरेक्ट म्हणजे इन्स्टंट असे वडे बनवणार आहे आणि त्याची भाजी बनवूया थपथपीत अशी थोडीशी. तर ते तुमच्याबरोबर शेअर करते. आणि त्याच्या आधी ना जरा घर क्लिनिंग करून घेते, म्हणजे किचनमधला जो पसारा झालेला आहे ते आवरून घेते. आणि त्याच्यानंतर पुढचं मी सुरुवात करेन, कारण किचन क्लीन नसेल ना मग ते काम करण्याची इच्छा होत नाही, असं सगळीकडे असं निगेटिव्ह वाटत जातं आणि मग कुठे ना कुठे चिडचिडसुद्धा होते. आणि त्यासाठी म्हटलं की आधी क्लीन करून घेईन आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करेन. तर हे पहा किचन अगदी क्लीन केलं, सगळं खाली पण पुसून वगैरे घेतलं मी. आणि त्याचबरोबर शेगडीची पूजासुद्धा करून घेतली, म्हणजे आपल्या अग्निदेवाची अन्नपूर्णा मातेची पूजा ती पण करून घेतली. आणि इथे एक दीड ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि हे कालचं जे उरलेलं पीठ आहे ना, अगदी थोडंसंच आहे एवढं. आता याच्यामध्ये काहीच घालायची गरज नाही, कारण काल सगळा मसाला घातलेलाच आहे. तर आता या पिठाचे आपल्याला हवे त्या साईजचे छोटे मोठे किंवा गोल करून असे आपण वडे घालू शकतो. तर आता वडे वाफवायला एक 7 ते 8 मिनटं तरी लागतील आणि गॅस फ्लेम मी हाय ठेवलेली आहे. तर आता त्यासाठी लागणारा कांदा आणि टोमॅटो हे सुद्धा कट करून घेते, म्हणजे लगे हात आपलं दुसरं कामसुद्धा चालू राहतं. तर आता सगळं किचन एवढं क्लीन आणि स्वच्छ केलेलं आहे ना, त्यासाठी कांद्याची सालं वगैरे टाकायला मी एक असं भांडंच घेतलं, म्हणजे त्याच्यामध्ये सगळा कचरा ठेवला ना की स्वच्छ राहणार. आणि त्याचबरोबर इथे घेतलेले आहेत काकडी, जेवताना म्हटलं जरा काकडी मस्त सॅलॅडसुद्धा करूया. तर दर्शनमध्येच मला आला मदत करण्यासाठी. तर आता छान वाफवून घेतले मस्त एकदम, म्हटलं आता इथे फोडणीला सुरुवात करूया. तर गॅस फ्लेम बंद केलेली आहे मी आणि वडे शिजलेत पण म्हटलं तोपर्यंत झाकण लावूनच ठेवूया, तर आतले आत चांगले वाफवून अजून होतील. तर आता ना इथे तेलामध्ये मी थोडे धणे जिरे घातले, त्यानंतर सॉरी राई आणि जिरे घातले. आणि त्यानंतर मसाल्यामध्ये आता ना इथे कांद्यासोबत लाल तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला घातलेला आहे. आणि छान आता चांगलं एकदम परतून घेईल याला 1-2 मिनटं. आणि वरतून थोडी कोथिंबीर मी आधीसुद्धा नेहमीच घालते, मला ती सवयच आहे, फोडणीच्या वेळेलासुद्धा ना मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालतेच. तर वडे पहा अगदी सॉफ्ट मस्त झालेले आहेत आणि हे असेच वाफवून खाल्ले ना तरीसुद्धा मस्तच लागतात. तर एकदा ट्राय करा तुम्ही. तर चला हे बघा मस्त एकदम वड्याचा रस्सा झालेला आहे आणि किती छान वाटतंय पाहायला. हे पहा अगदी वडे पण छान शिजलेले आहेत. तर असं डायरेक्ट आपण डाळ भिजवत घालून डायरेक्टही करू शकतो, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला सुकवण्याचीसुद्धा गरज लागत नाही. खूप सोपी पद्धत आहे, अगदी मस्त. याची आपण भजीसुद्धा बनवू शकतो कांदा वगैरे घालून, खूप छान लागतात ते पण. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंट करून सांगा. चला तर आता क्लास झालेला आहे, आत्ता जस्ट मुलं पण गेली आणि नम्रताने मस्त गरमागरम चहा दिला, चहा आणि जरा टोस्ट खाल्ले. आणि त्यानंतर आता तोंड वगैरे धुवून फ्रेश झाली, जरा तयार होते आणि मग लगेच सुरुवात करते पुढच्या कामाला. आणि उद्या मुलांना धुलीवंदनासाठी खास सुट्टी पण दिलेली आहे, म्हणजे उद्याचा दिवस मस्त एन्जॉय करायचा. आता इथे मी 150 ग्रॅम चण्याची डाळ घेतलेली आहे. डाळ आधी 2 पाण्याने धुवून घेते. डाळीच्या इथे 3 पट पाणी घेतलेलं आहे मी आणि थोडी याच्यामध्ये हळद.
आणि हां स्कूलमधून टीचर्स बोलले की पुरणपोळी घेऊन यायला शाळेत परवा जाताना. म्हणजे आधी बोलायचं ना मला. मला आता आठवलं. आता मला दाळ करायला लागले. डाळीमध्ये तसं तर काहीच नाही आहे पण तरी म्हटलं एक जरा टाळण मारली की समाधान वाटतं. आता ही डाळ धुवून घ्यावी लागते. मी धुवून देऊ देऊ का मी धुवून. तर हा माझा छोटा कुकर आहे तर याच्यासाठी मला कमीत कमी ना एक तर 5 ते 6 शिट्या कराव्या लागतील. मग डाळ ना मस्त एकदम सॉफ्ट होईल आणि नंतर मग गुळ मिक्स केल्यानंतर अगदी छान एकदम पुरणासारखं होऊन जाणार. गव्हाचं पीठ ना मी चपात्यांसाठी चाळून घेत नाही पण याच्यासाठी पुरणपोळ्या करायच्या आहेत त्यासाठी चाळून घेते. कारण याच्यामध्ये असा हा कोंडा निघतो ना मग पुरणपोळी व्यवस्थित लाटली जात नाही. त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं तर ते चाळून घ्यायचं. अर्ध गव्हाचं पीठ त्याबरोबर अर्ध आता मैद्याचं पीठ. तर आपल्या पुरणपोळीला एकदम छान रंग यायला हवा यासाठी पिठामध्येच ना हळद थोडीशी घालायची 1/2 चमचाभर आणि मीठ थोडंसं त्याचबरोबर तेल घालायचं 3 ते 3.5 चमचे. आणि पाणी घालायच्या आधीच ना याच्यामध्ये छान एकदम हाताने आपल्याला तेल आणि हळद जी घातलेली आहे ते अगदी छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. एक जीव झाला ना की नंतर मग आपण जेव्हा पीठ मळतो तर पीठसुद्धा व्यवस्थित एकसारखं दिसतं इक्वल दिसतं आणि खूप छान मळलं जातं. तर एकाच वेळेला पाणी घालायचं नाही जसं लागेल त्याप्रमाणे पाणी घालून घालून आपल्याला छान कणिक मळतो ना त्याच्यापेक्षा पण थोडं सैल असं मळून घ्यायचं. तर पीठ मळण्याची ना ही अगदी पारंपरिक पद्धत आहे. अशा पद्धतीने केलं ना तर आपलं पीठ हे खूप मऊसर होतं आणि खूप चांगले त्याच्या पुरणपोळ्या लाटल्या जातात. तर आता इथे नम्रताने पुरणपोळीसाठी गुळ कापायला घेतलेला आहे. हे पहा मस्त अगदी छान चाकूने कसं मस्त कट करते. आणि आज वातावरण पण पहा अगदी कसं ढगाळ झालेलं आहे आणि एवढी हवा सुटली आहे असं वाटतं की नेमकं पाऊस वगैरे येईल आज होळी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये असं वातावरण. आणि नम्रता विंडोमध्ये बसून मस्त एकदम हवा थंडगार हवेचा आनंद घेते गुळ कापता कापता. त्याची वाफ पूर्ण निघालेली आहे. तर अशा प्रकारे ना एकदम डाळ मस्त छान शिजलेली आहे. तर शिजली नसेल तर पुन्हा 1-2 शिट्या तुम्ही करू शकता. आणि इथे पहा आता ना एक भांडं घेतलं त्याच्या खाली वरती चाळण ठेवलं आणि पूर्ण डाळ त्याच्यावर घातली आणि खाली जेवढं एक्सेस वॉटर असतं ना ते सगळं निघून जाईल. आणि आता इथे एक कढईमध्ये ना मी आधी तूप लावून घेतलं तेल लावलं तरी चालेल. ज्यामुळे काय होतं की नंतर आपण जेव्हा गुळ आणि डाळ मिक्स करून ह्याच्यामध्ये पूर्ण असं गरम करायला ठेवू ना तेव्हा ती चिकटणार नाही. तर हे आपलं नॉनस्टिक आपण डायरेक्ट असं बनवू शकतो आपल्या म्हणजे रेग्युलर आपलं भांडं जे असतं त्याला आपण नॉनस्टिक बनवू शकतो. तर नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा एकदा खूपच उपयुक्त असं ही टीप आहे. तर आता डाळ जी आहे ना ती वेगळीसुद्धा मी काढून ठेवली आहे थोडी कारण मला जी सार बनवणार आहे ना तर त्याच्यामध्ये थोडंसं डाळसुद्धा मी ॲड केली. तर हे पहा आता इथे किती छान मस्त आपलं ऑलरेडी ना डाळ शिजून एकदम बारीक झालेलीच आहे. तर गुळ आणि डाळ एकत्र मिक्स करायची. त्यासाठी मी आता जे आपलं पावभाजीचं मॅशर असतं ना त्याच्याने पण केलं ना तरीसुद्धा चालतं.
तर इथे आता पुरणपोळीसाठी वेलची नम्रता मला जरा बारीक करून द्यायला बसलेली आहे. आणि हे पहा आता कसं छान मस्त ड्राय होत चाललेलं आहे. आणि तुम्ही पाहताय की कढईला असं एकदम चिटकत पण नाही आहे, नाहीतर मग ना करपत जातं खालच्या साईडला. तर ही प्रोसेस कम्प्लीट व्हायला ना कमीत कमी आपल्याला एक 10-12 मिनटं त्याच्यापेक्षा जास्त पण लागू शकतात. तर आता माझा हात दुखू नये म्हणून नम्रता इथे मध्ये घेतले तिने हलवायला, कारण बराच वेळ मी कंटिन्यू हलवत होती ना, मग नंतर हात वगैरे दुखायला नको. आणि इथे दर्शन दिवा लावतो आहे. तर हे पहा आता याच्यामध्ये वेलची घातली, पावडर करून मस्त बारीक करून घातली. तर एवढं केलं आहे, आता गॅस बंद केला आणि थोडं आता हे थंड करून घ्यायचं. आणि जेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करायला घेतो ना तेव्हा अगदी भरून घ्यायचं नाही, तर एक अर्धं भांडं एवढंच घ्यायचं. म्हणजे पहा इथे अगदी छान ग्राइंड होतं, एकदम फाईन असं, आणि किती थिकनेस पण आलेला आहे. तर आता इथे पुरणपोळी बनवायला मी सुरुवात करते. तर तवा तापत ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर ना आता पुन्हा पीठ चांगलं मळून घ्यायचं. जेवढ्यांदा आपण पीठ चांगलं मळून घेऊ ना तेवढीच आपली पुरणपोळी अगदी परफेक्ट निघते. आणि अशा प्रकारे ना आपल्याला एकाच साईजचे आपण गोळे काढू शकतो. तर सोपी पद्धत आहे, हाताच्या पुढच्या भागाने असं घ्यायचं आणि प्रेस केल्यानंतर ना तेवढा गोळा बाहेर निघतो. तर हे पहा आता पिठाने हलकंसं आपल्याला त्याला असं जसं आपण पुरीसाठी बनवतो त्याप्रकारे असा गोल बनवून घ्यायचा. आणि त्याच अंदाजाचा ना आपण तेवढाच ह्याच्यामध्ये पुरणाचा गोळासुद्धा घ्यायचा. तर पुरणाचा गोळा हातात पाहून तुम्हाला कळतो आहे तो अगदी पिठासारखाच त्याला एक सॉफ्टनेस आलेला आहे. हे पहा दोघांचा अंदाज तुम्हाला कळला असेल. तर अलगद अलगदच ना आपल्याला ज्याप्रकारे आपण मोदक वगैरे पण करतो त्याचप्रकारे असं पूर्ण सगळीकडून आपण त्याला बंद करायचं आणि मधल्या भागामध्ये त्याला अगदी हलकंसं प्रेस करायचं. म्हणजे तिथून आपली पुरणपोळी जी आहे ना ती फाटणार नाही, नाहीतर त्या भागात व्यवस्थित ती पूर्ण पॅक जर झाली नाही तर तिकडून मग पुरण बाहेर निघतं आणि नंतर मग ते करपायला लागतं. तर अगदी सोपी पद्धत आहे हे पहा. आणि अलगद वरच्यावर ना आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे. पाहताय तुम्ही की किती छान पुरणपोळी सरसर अशी गोल पण फिरते. जरासुद्धा एडिटिंग न करता मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते, म्हणजे अगदी कळायला हवं की परफेक्टली कशाप्रकारे लाटायचं आहे. जर आपल्याला उचलायला हो जमत नसेल ना तर मग आपण हलकंसं त्याला जे आपलं पोलपाट आहे त्यालाच गोल गोल फिरवायचं. पण लक्ष ठेवायचं की खालच्या साईडला ना थोडंसं पीठ अजून असायला हवं, नाहीतर मग चिटकून फाटू शकते पुरणपोळी. तर तेवढं मात्र लक्ष ठेवायचं आहे. तर आता तव्यावरती थोडं तेल घातलं सगळीकडून आणि हे पहा पुरणपोळीसारखं आपण त्याच्यावरती घालू शकतो. तर खूप मस्त आणि छान तवा भरून अशी मोठी पुरणपोळी झालेली आहे. तर तुम्हाला नवीन पण असाल ना तुम्ही आणि पुरणपोळी करायची हौस असेल तर एकदा थोडंसं पीठ तुम्ही 100 ग्राम एवढी डाळ घालून तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि पाहू शकता की किती छान आणि सॉफ्ट पुरणपोळ्या होतात. आणि जे पुरण आहे ना ते अगदी टोकापर्यंत पूर्ण सगळीकडे आहे. अजून एक पद्धत दाखवते. तर इथे जेवढा गोळा घेतलेला आहे ना त्याच आकाराचा पहा मी पुरणचा गोळासुद्धा घेतलेला आहे. म्हणजे काही वेळेला असा प्रॉब्लेम होतो ना की नक्की किती भरायचं कळत नाही आहे, तर त्यावेळेला तुम्ही ही ट्रिक यूज करा, ते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कळेल. ते पहा अशा प्रकारे पुन्हा आपल्याला प्रेस तसंच करायचं आहे. अलगद आपल्या बोटांनी आतमध्ये फक्त त्याला प्रेस करत जायचं आणि साईडने त्याला वर घेत जायचं. हे पहा अगदी किनाऱ्यावरती आलेलं आहे आणि थोडंसं वर ओढलं ना की बरोबर आपली पुरणपोळी ही चा जो गोळा आहे ना तो अगदी छान तयार होतो. नवीन नवीन करणाऱ्यांना असं खूप डिफिकल्ट वाटतं, इवन नम्रताला पण वाटतं की मम्मी कसं करायचं. पण थोडं थोडं मी तिला देत असते, म्हणजे आता पुरणपोळ्या करताना एखाद दोन पुरणपोळ्या शेवटच्या करायला तिला मी देते. म्हणजे असं केल्याने काय होतं की आपण स्वतः तर करत असतो आणि मुलांमध्ये सुद्धा त्या सवयी येतात आणि त्यासुद्धा कॉन्फिडेंटली करायला शिकतात. तर हे पहा, तर आता फटाफट मी सगळे गोळे काय केले आधीच भरून घेतले, कारण आता जर मी एक एक करत बसले ना तर गॅस माझा खूप वेस्ट होईल. बराच वेळ तवा असाच तापत राहील आणि त्यासाठी ना आधी सगळे तवा बंद केला, थोडा वेळ गॅस बंद केला आणि फटाफट सगळे गोळे भरून घेतले. पण गोळे भरून ठेवले ना की त्याच्यावरती हलकासा तेलाचा हात लावायचा, नाहीतर वरचं पीठ मग ते सुकून जाईल आणि नंतर मग आपली पुरणपोळी व्यवस्थित वाटणार नाही. तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, नाहीतर मग तसं कराल आणि नंतर मग गोळे वरतून सुकतील.
चला तर फायनली आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि खूप मस्त चांगल्या झाल्या एकदम. बरं वाटलं की नाहीतर काही वेळेला पुरणपोळ्या करेपर्यंत खूप त्रास होतो. आणि हे पहा एकदम सॉफ्ट आणि नरम असे झालेले आहेत. त्याच्यावरूनच कळते की किती नरम झालेले आहेत. तर नक्कीच अशा पद्धतीने केल्या ना मस्त होतात आणि समाधान मिळतं आपल्याला की सक्सेसफुली आपलं काम पार पडलेलं आहे. आणि आता हे सगळं क्लिनिंग बाकी आहे, ते जाईल नम्रताकडे. कारण नम्रताला सांगेन आता सगळं पुढचं तू करून घे, मी आता मस्त पंख्याखाली जाऊन बसेन आणि आराम करेन. तर आता इथे 9:30 होऊन गेलेले आहेत आणि आम्ही इथे आमच्या समोरच ना खिडकीच्या समोर होळी बांधलेली असते तर आम्ही तिथे आलेलो आहोत. तर खूप छान आम्ही दरवर्षी म्हणजे इथेच येतो आणि नारळ त्याचबरोबर अगरबत्ती मी नैवेद्य वगैरे तर घरीच दाखवते. मी इथे नैवेद्य आणत नाही, फक्त नारळ आणते, नारळ वाहते. तर हे सुद्धा माझ्याबरोबर आलेले आहे. तर बहुतेक जणांनी सांगितलेलं आहे की तुमचे मिस्टर दिसत नाहीत, तर हे पहा आज होळीसाठी म्हणून ते आलेले आहेत. तर होळीसमोर उभं राहून माझं एकच मागणं होतं की ज्या काही वाईट रूढी परंपरा आहेत काही आहेत त्या सगळ्या नष्ट होऊ देत होळीबरोबर आणि सगळ्यांना चांगलं एकदम सुदृढ असं आयुष्य मिळू दे, हेल्दी असं आयुष्य मिळू दे. तर इथे सगळ्यांनी सुंदर अशा साड्या नेसलेल्या आणि ह्यांनी एवढी घाई केली ना की त्यानंतर मला साडी नेसण्याची इच्छाच झाली नाही आणि मी जशी होती त्याच तशीच मी इथे होळीसाठी आली. तर इथे आमच्या बिल्डिंगमधल्या सुद्धा माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्या सगळ्या आलेल्या आहेत. तर आम्ही सगळे आता इथे पहा, ही स्वाती आहे, ही माझे व्लॉग्स पण पाहते, आपली सबस्क्रायबर आहे. तर ती सुद्धा आलेली नेमकी त्याच वेळेला. तर चला आजचा हा व्लॉग मी इथे शेवट करते आणि भेटूया आपण एका नवीन आणि मस्त अशा व्लॉगमध्ये. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, पुरणपोळी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा, बाय बाय.